मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी सकाळी लघवी करण्यासाठी कार मधून उतरलेल्या तिघांना एका ट्रेलरने उडवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे यातील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला हे तिघे मित्र ठाण्याहून मालवणला अर्टिगा का कारणी जात होते त्याचवेळी मुंबईकडून येणाऱ्या एका ट्रेलरने तिघांनाही उडवले खरं तर ट्रेलरने प्रथम कारला धडक दिली आणि त्यानंतर कार धडकल्याने तिघही तरुण जखमी झाले रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ठाणे येथील बावीस वर्षीय अमित विनोद कवळे याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर टेरेस करवालो आणि रोहन जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोघांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांनाही व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे